जागतिक छायाचित्र दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. 19 ऑगस्ट हा जागतिक पातळीवर छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. नांदेड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने रत्नेश्वरी येथे निसर्गाच्या सानिध्यात कॅमेराचे पूजन आणि वृक्षारोपण करून जागतिक छायाचित्र दिन साजरा केला. यावेळी नांदेड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेश शोकर्ने यांनी कोरोना काळात संकटात एकूणच छायाचित्रकारांकरता क्षेत्र अडचणीत आले असून फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मिक्सिंग, लाईव्ह, डिजिटल वॉल, कलर लॅब असे एकमेकांवर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. खूप मोठा वर्ग या व्यवसायाशी संबंध असून या व्यवसायाला शासनाने मुक्त हाताने मदत करण्याची गरज असल्याची भावना फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेश होकरणे यांनी व्यक्त केली. यावेळी दत्ताराम फटाले, दिलीप माहुरे, नितीन बोनगुलवार, रमेश बंडे, दत्तराज फटाले, अविनाश हंबर्डे, प्रमोद मोरे, दयानंद तिडके, विलास दाडे, जनार्दन जोहरकर, रवी वेंद्रीकर, रमेश सबनवार, विनोद सोनटक्के, तुलसीदास गुंडाळे यांच्यासह इतर छायाचित्रकारांची प्रमुख उपस्थिती होती. आज जागतिक छायाचित्र दिवस आहे 19 ऑगस्ट. दरवर्षी नांदेड जिल्हा फोटोग्राफी असोसिएशन आपले वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेऊन हा दिवस साजरा करतो. गेल्या 20 वर्षापासून संघटना हा जो दिवस आहे जागतिक छायाचित्र दिवस हा उत्साहाने साजरा करतो. आज गेल्या वर्षी कोरोनाचा काळ, त्यामुळे आलेलं थोडंसं व्यवसायामध्ये थोडीशी मंदी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षी आम्ही छोटेखानी कार्यक्रम केला होता. पण आज निसर्गाची कृपा, खूप चांगल्या पद्धतीमध्ये यावर्षी पाऊस झाला आणि सगळ्या ठिकाणी पूर्ण सगळीकडे हिरवळ आहे. आणि छायाचित्र आणि हिरवळ हे दोघांचं समीकरण आहे, कारण की ते छायाचित्रकाराला हिरवळ आणि असं काही निसर्ग दिसला की त्याला तो मोह आवरला जात नाही. म्हणून आज नांदेड जिल्हा फोटोग्राफी असोसिएशनच्या वतीने खास करून रत्नेश्वर येथील गडावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये छायाचित्र दिन हा आपण साजरा केला. आज या ठिकाणी कॅमेरा पूजन केलं आपण, त्याचबरोबर आपण आता वृक्ष लावणार आहोत. आणि मागच्या वर्षी फक्त आम्ही काही कार्यक्रम घेऊ शकलो नाही संघटनेच्या वतीने, मात्र यावर्षीचा आमचा प्रण आहे की यावर्षी टेक्निकल 3 सेशन तरी या वर्षात आम्हाला घ्यायचे आहेत, जेणेकरून की सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी आहे, कॅन्डिड फोटोग्राफी आहे, आणि हे सगळं सिनेमॅटिक फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सगळं झाल्यानंतर त्याचं प्रॉपर एडिटिंग, ज्या ठिकाणी सगळ्या फोटोग्राफरला टेक्निकल नॉलेज त्या ठिकाणी कमी पडते की एडिटिंगची सुविधा नांदेडमध्ये थोडीशी कमी आहे ज्या पद्धतीत काम करायला, तर ते प्रशिक्षण देण्याचं यावर्षीचं आमचं मानस आहे. आणि त्यासाठी लवकरच आम्ही यावर्षी 2 ते 3 सेशन वेगळ्यावेगळ्या स्टेपमध्ये ठेवणार आहोत. माझी इच्छा आहे की नांदेड जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर बंधूंनी या कार्यक्रमात जसा आज उत्साह दाखवला, तसाच उत्साह यापुढील कार्यक्रमातसुद्धा दाखवावा आणि संघटनेसोबत राहावं, एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.